समाजवादी पार्टीचे रईस शेख आमदार सध्या राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर अनिल परब यांच्या भेटीला आले. नेमके भेट कशा संदर्भात आहे आणि नेमके भेटीत चर्चा काय झाली आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेऊया. भेटमध्ये एक सोपा आपला जे पत्र अबू आझमी साहेबांचा गेलेला आहे त्याच्यामध्ये दोन तथ्य आहेत. तो तथ्यावर त्यांच्याशी बोलणं झालं आणि आपल्याला एक आयडिओलॉजिकल स्पष्टीकरण पाहिजे. आपले काही मोठे विषय नाही. 2.5 वर्षात मायनॉरिटीसाठी आपण काय केलेलं तेच आम्हाला दाखवा. आणि जे आमचे मुद्दे आहेत, मायनॉरिटी कमिशन आहे, रिझर्वेशन आहे, हज कमिटीची फॉर्मेशन, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन, 2.5 वर्षात शासनाने काहीच नाही केलं. 2.5 वर्षात इलेक्शन आहे, तुम्हालाच उत्तर द्यायला लागणार आहे. तर हे मुद्दे आम्ही त्यांना विचारलेले आहेत आणि मला वाटतं ते बोलतील आपल्या वरिष्ठांना आणि स्पष्टीकरण येईल. भाजप देखील मोर्चा बांधणी करतंय, अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेत आहे, फोनच्या माध्यमाने संपर्क करतात. तसं अबू आझमींना किंवा तुम्हाला भाजपकडनं थेट फोन आला आहे का? मला असं वाटतंय भाजपाला माहीत आहे की आमची आयडिओलॉजी मॅच नाही आहे, तर ते संपर्क करणार पण नाही आणि आमचा काही त्यांच्यासोबत संपर्क पण नाही. तुमच्या मागणीवरती महाविकास आघाडीकडनं अर्थात ठाकरे सरकारकडनं विचार केला जाऊ शकतो का? त्यांना विचारा, ते येतील, तुम्ही विचारा त्यांना, कारण हे त्यांच्यासाठी प्रश्न आमच्यासाठी नाही. म्हणजे हा चेंडू तुम्ही त्यांच्याकडे पाठवलेला आहे? हा 100%, कारण त्यांना स्पष्टीकरण द्यायचं आहे. तुम्ही मतदान करणार आहात शुक्रवारी? असं नाही आहे. अबू आसिम आझमी साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, उत्तर आल्यावर आम्ही विचार करू. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.